गरजेची वाटती म्हणूनच आम्ही जातो आहे तिथं, आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे, तो काही प्रश्न नाही आहे. कारण मी कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे, आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातो आहे. या घटनेकडे आपण कसं पाहता, कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे, शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे यात काही प्रश्न नाही आहे, आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार. प्रशासनाचं फेल्युअर आहे, कारण प्रशासनाचं फेल्युअर आहे का हे, कारण प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलंय. कारण ही जर ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल, तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती. सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये, आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे. त्यांनी आता तिकडं काय झालं काही त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहे. या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का? आता ते अतिक्रमण तर आता उशिराकाशानं त्यांनी काढलं आहे, आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे. दौरा करणे जा रहे हैं विशालगढ़ किले का, अतिक्रमण हटाने के नाम पर जो हिंसा हुआ है उसके लेकर क्या कहेंगे? उसके बारे में मैंने कहा कि ये इसका निषेध हम करते हैं, जो हिंसा हुई है उसका निषेध हम करते ही है. आपने एक पत्र लिखा उसमें आपने कहा कि समय रहते हमने जो जिला अधिकारी है पुलिस प्रशासन है उनको अलर्ट किया था, लेकिन मेरी बातों को सीरियसली नहीं लिया गया, उस कारण से ये वो तो दिखता ही है ना कि हमने जो उनको सूचना दी थी वो संभाजी और मुख्यमंत्री का उन्हें संवाद नहीं साधा, और उसके बाद कल परसों साधा शायद, तो वो लेट हो गया था, उस टाइम तक सब गड़बड़ हो गई थी. एक अंतिम सवाल, आज मुंबई में भी जो कांग्रेस के कई विधायक हैं वो आज रश्मि शुक्ला से मिलने के लिए जा रहे हैं डीजीपी से.